रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात भाजप हे मगरमच्छे आसुरडत आहे, तो एक देखावा आहे. याआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातून आरक्षण रद्द व्हावं असं वक्तव्य बिहारच्या निवडणुकीच्या वेळी केलं होतं. तसेच केंद्रामध्ये पंतप्रधान हे स्वतः आरएसएसचे प्रचारक आहेत. आरक्षणाचा विरोध करणारी व्यवस्था ही देश पातळीवर बसली आहे, पण आम्ही ओबीसीचे हितचिंतक आहोत अशी जी भूमिका भाजपने घेतली आहे ती चुकीची आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने भाजपला ओळखलं आहे. विशेष म्हणून ओबीसींची राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं पटोले म्हणाले आहेत. तेव्हा आता जनता भाजपला त्यांची जागाही दाखवणार आहे यात शंका नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. निवडणुकीच्या 2017 काळामध्ये सरसंघ मोहन भागवतजींनी स्टेटमेंट केलं होतं की आरक्षण पूर्ण रद्द करण्यात यावं. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की आपल्या देशाचे प्रधानमंत्री जे आहेत ते संघाचे प्रचारक आहे, हे आम्ही म्हणत नाही, त्यांनी स्वतःच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलेलं आहे. बीजेपीचं मूळच म्हणजे हे संघ आहे हे त्याच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. जेव्हा संघालाच आरक्षणाचा विरोध आहे तर अशा परिस्थितीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने काल जो निर्णय दिला, परवाच्या दिवशी जो निर्णय दिला, त्या निर्णयामध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल की केंद्र सरकारला जनगणनेचे आकडे माननीय सुप्रीम कोर्टाने मागितले असताना सुद्धा केंद्र सरकार ते आकडे द्यायला तयार नाहीत. लोकसभेच्या मध्ये देशाचे गृहमंत्री म्हणतात की आम्ही जनगणनेचे आकडे तर देणारच नाही, पण ओबीसीची जातीनिहाय जनगणना हे सुद्धा करणार नाही. या पद्धतीचं आरक्षणाचा विरोध करणारी जी व्यवस्था जी देशपातळीवर बसलेली आहे त्या व्यवस्थेचा विरोध साहजिकच ओबीसीच्या आरक्षणामध्ये असणं हे काही वावगळ नाही. कोरोनाच्या काळात सर्व काही लॉकडाऊन असलं तरी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला गॅस अत्यावश्यक सेवा म्हणून घरपोहोच अविरतपणे पोहोचवण्यासाठी दररोज अनेकांच्या संपर्कात येत असलेल्या गॅस कर्मचाऱ्यांना मात्र लसीकरणाचं कवच अजूनपर्यंत मिळालेलं नाही. त्यामुळे घरपोहोच गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 50 गॅस एजन्सी असून यामध्ये 550,000 ग्राहकांना नियमित गॅसचा पुरवठा केला जातो. होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,100 असून यापैकी एकही कर्मचाऱ्याला लसीकरणाचा डोस देण्यात आलेला नाही. गॅस कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये येत असून त्यांचं अजूनपर्यंत लसीकरण झालेलं नाही. एजन्सी चालक संघटनेकडून केंद्र आणि राज्य सरकारकडे याचा पाठपुरावठा करण्यात आला आहे. 30-40 जणांचा स्टाफ आहे जो की हजारो सिलेंडर घेऊन हजारो घरामध्ये सिलेंडर डिलिव्हर्ड करतात. त्याच्यामुळे आम्हाला ह्या कोविडच्या सिच्युएशननुसार आम्हाला ह्याचा रिस्क पण आहे की आम्हाला अजून वॅक्सिनेशन नाही आहे, लोकांपुरते आम्हाला जवळपास जावं लागतं, त्याच्यापासून आम्हाला पण धोका होतो किंवा आमच्यापासून त्यांनाही धोका होतो. रोग कमी करण्यासाठी, आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला एकतर वॅक्सिनेशनची खूप गरज आहे. त्याच्यामध्ये आमची फॅमिली आणि कस्टमरची काळजी हे दोन्ही पण आमच्यासाठी अनिवार्य आहे. तरी आम्ही शासनाकडे याची अर्ज करून आम्ही हे पण केलं होतं की आम्हाला वॅक्सिनेशन द्यावं म्हणून. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुणावाला कोरोनामुक्तीसाठी देशाला लस उपलब्ध करून देत देशाची एक प्रकारे सेवाच करत आहेत. जर त्यांना कोणत्याही प्रकारे देशात सुरक्षित वाटत नसल्याची भावना निर्माण झाली असेल तर राज्य सरकारनं त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आश्वस्त करावं अशा स्पष्ट सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिल्या आहेत. राज्य सरकारमधील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी पुणावाला यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधावा आणि त्यांना सुरक्षेचं आश्वासन द्यावं असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायाधीश संभाजी शिंदे आणि अभय आहुजा यांच्या खंडपीठानं यासंदर्भात पुढील माहिती देण्यासाठी 10 जूनपर्यंतचा कालावधी देखील सरकारला दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती, त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. चंद्रकांत दादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांत दादांचा तोल ढासळला आहे, मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाईन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. बियाणं खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज समोर आली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याची माहिती दिली आहे. सध्या राज्यात 15 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय, मात्र शेतकरी आणि शेतीविषयक वाहतुकीसाठी राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे, मात्र अजूनही काही ठिकाणी पोलीस आणि सामान्य माणूस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करून शेतकऱ्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. रत्नागिरी शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यामुळे उद्यापासून कडक लॉकडाऊन लावण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान एकीकडे फडणवीसांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती, त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. मराठी तमाशा विश्वातील वर्गसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या कांताबाई सातारकर यांचं काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजित यांचंही कोरोनाने निधन झालं आहे. अवघ्या 8 दिवसात एकाच कुटुंबातील 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. बारामती तालुक्यातील म्हेत्रे वस्तीमध्ये शिरसाई कालव्याला जाणारी जलवाहिनी बुधवारी सकाळी अतिदाबामुळे अचानक फुटली, त्यामुळे इथलं पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरलं आहे. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. येथील शेतकऱ्यांच्या घरात आणि शेतात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. या बातमीसह सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहायला विसरू नका न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.